पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या 3 वर्षांपासून 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. यानिमित्त वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे योग साधनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केले जाते. यंदा राज्यस्तरीय योग साधनेच्या मुख्य कार्यक्रमाचे यजमानपद नवी मुंबईला मिळाले आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग, आयुष संचालनालय आणि आरोग्य भरती यांच्या वतीने सोमवारी नवी मुंबईत वाशी येथे पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार मंदादेई म्हात्रे उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या राज्यस्तरीय योग साधनेचा मुख्य कार्यक्रम बुधवारी 21 जून रोजी नवी मुंबईतील वाशी सेक्टर 30 मधील सिडको प्रदर्शन केंद्र येथे होणार आहे. यावेळी वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, तीर्थरूप सचिनदादा धर्माधिकारी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदादेई म्हात्रे यांच्यासोबत अनेक सिनेकलावंत उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मुंबईमधील 4,000 वैद्यकीय विद्यार्थी व डॉक्टर्स, सीआयएसएफचे 1,000 जवान सुद्धा उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले. एकीकडे योग या संकल्पनेला मिळालेली जागतिक प्रतिष्ठा आणि या जागतिक प्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवरती आपण हा कार्यक्रम प्रत्येक राज्यामध्ये साजरा होतोय. मला असं सांगितलं गेलं की हा कार्यक्रम राज्याचा ज्या ज्या ठिकाणी होतो तिथं केंद्र सरकारच्या वतीनं सीआरपीएफला सांगण्यात येतं की तुमच्या राज्यातला कार्यक्रम जिथे असेल तिथं जाऊन तुम्ही तो केला पाहिजे. आणि जसं आता कोहलीजींनी सांगितलं की हा कार्यक्रम म्हणजे माफ करा कार्यक्रम नाही, योग ही अशी एक आपल्याला मिळालेली देणगी आहे की जिचा उपयोग आपल्याला शारीरिक स्वास्थ्यापासून मानसिक स्वास्थ्यापर्यंत सर्वच करण्यासाठी म्हणजे आपल्या संपूर्ण जीवनासाठी सर्वांग योग हा अतिशय उपयुक्त आहे. सीआरपीएफच्या जवानांना सुद्धा सांगण्यात येतं की तिथं जिथं राज्याचा कार्यक्रम आहे तिथं जाऊन तुम्ही तो कार्यक्रम केला पाहिजे. तर गेले 2 महिने सीआरपीएफचे जवान याचा सराव करतात, प्रॅक्टिस करतात त्याची. आणि मला सांगायचंही आहे की 2 महिन्यापासून एका कार्यक्रमाचा जो तासभर 2 तासाचा कार्यक्रम असेल त्याचा ते जर सराव करत असतील तर निश्चितपणानं या कार्यक्रमाची उत्सुकता किती असेल याची कल्पना करण्यास योग्य. सिडकोच्या वाशी येथील प्रदर्शन केंद्रात सकाळी 6 वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमात योग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच योग साधनेबाबत चर्चा आणि विचार विनिमय सुद्धा करण्यात येईल. समर्थ व्यायामशाळेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे योगपटू मल्लखांबावरील योग प्रदर्शन यावेळी सादर करणार आहेत. केंद्र सरकारच्या आयुष विभागाने बनवलेला योगासनाच्या कॉमन योग प्रोटोकॉलचे सादरीकरण व प्रत्यक्ष योगाभ्यास या ठिकाणी सादर करणार आहेत. नैराश्यावर मात हा या वर्षीचा विषय असून जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून योगाभ्यास करावा असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला आयुष्य संचालक डॉक्टर कुलदीपक राज कोहली, आरोग्य भारतीचे राज्य प्रभारी डॉक्टर दीपक घुमे, पनवेल महापालिकेतील भाजपचे गटनेते परेश ठाकूर, डॉक्टर मनोज जगताप, डॉक्टर निनाद साठे, डॉक्टर महेश हरित यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.